पनवेल तालुक्यातील दिघाट येथे महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचं अनावरण आणि बस थांब्याच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन सोमवारी करण्यात आलं. या प्रवेशद्वाराचं आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अनावरण तर बस थांब्याचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पनवेल तालुक्यातील दिघाट येथे महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले. तसेच सरपंच अमित पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील यांच्या स्वखर्चातून बस थांबा उभारण्यात आला. या दोन्ही कामांचं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्यास पंचायत समिती सदस्या तनुजा टेंभे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष पुजारी, केळवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी खरत, दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, स्मिता ठाकूर, अक्षता म्हात्रे, राजेश गावंड, हर्षदा पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय टेंभे, विद्याधर जोशी, शिरडोन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, वैशाली पाटील, मनोहर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने ज्या प्रवेशद्वाराचं आज उद्घाटन झालं, ते उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. मित्रांनो, खरोखर एक आनंदाचा सोहळा आहे की सन्माननीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनीची शिकवण आणि त्यांचं नाव देऊन ही कमान होते. कमान झाल्यानंतर त्यातून येणारं सर्व काम हे पवित्र होणार आहे ही खात्री या व्यासपीठावर आहे. त्याच्यामुळे राजकारणाचा कुठलाही लवलेश नसलेला हा कार्यक्रम आहे. आणि काल जेव्हा अमित पाटील आणि उपसरपंच ही सर्व ग्रामपंचायत मला आमंत्रण द्यायला आली तेव्हा अंगात थोडी कणकण होती, पण तरी निश्चय होता की आज सकाळी या ठिकाणी पोचायचं. आणि सन्माननीय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद होता, सन्माननीय आप्पासाहेबांचा आशीर्वाद आहे राहील या अपेक्षेने आपण सर्वजण या ठिकाणी आलोय. ज्या माणसांनी अनेकांच्या अंधकारमय जीवनामध्ये प्रकाश टाकला अशा त्या सन्माननीय आप्पासाहेबांचा कायम नतमस्तक होण्याकरता ज्याला ज्याला संधी मिळते तो दिवस आनंदाचा. मी खरोखर मनापासून अमित पाटील यांना मनापासून शुभेच्छा देईन, धन्यवाद देईन की तुम्ही गावाचा विकास कशा पद्धतीनं करायचा याचं पहिलं पाऊल तुम्ही या निमित्तानं तुम्ही उचललेलं आहे आणि म्हणून तुम्ही कौतुकास या ठिकाणी पात्र आहात. 2 वर्ष झाले असतील वाटतं आम्ही सरपंच होऊन, परंतु गावामध्ये कामं करावी या उद्देशाने ते माझ्याकडे नेहमी येत असत. आणि त्याच्यामध्ये काही शाळा एक मला वाटते काय त्याचं ऑफिस काही तोडायचं होतं, परंतु त्यांना परवानगी मिळत नव्हती. आम्ही निधी जाता बघत आम्ही त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी तो काम ते सक्सेस होऊ शकलं नाही. आणि मग आता नव्या जोमानं आता आमदार साहेब पण निवडून या ठिकाणी आलेले आहेत आणि आमदार सरपंच अमित जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या पाठिंब्यानं आज या गावामध्ये विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी पहिलं जे पाऊल टाकलेलं आहे. मात्र माझी सर्व गावकऱ्यांना, सर्व राजकीय पक्षांना सुद्धा माझी विनंती राहील की आपण गावामध्ये जर कुठलं काम होत असेल, गावाचा विकासाचं जर काम होत असेल,
तर कोणी त्याच्यामध्ये अडथळा आणू नये, लोक कोणी काम करू द्या, फक्त आपला गावाचा विकास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सर्व जे मगाशी सांगितलं म्हणते पंचायत समिती सदस्यांनी की आपली मान आता सर्व लोकांची या प्रवेशद्वाराकडे बघून झुकणार आहे, तर त्यांनी महाराष्ट्राला जे शिकवण देण्याचे चांगलं काम केलं असे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव आपण या कमानीला दिलं, त्याच्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक आहेच. कारण परंतु एक हुशारी त्याच्यामध्ये पण दिसतंय की आपल्या गावाकडं प्रत्येकाचं लक्ष जावं, पण तो अमित पाटील आपल्याकडे सर्वांचं लक्ष आहे, लागणार आहे, परंतु गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी अजून तुमची धडपड जास्त करावा असं मला वाटतं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.